निपाणीत वार्ड क्रमांक 9, 16 व 17 मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने महिलांचा भव्य प्रचार फेरी. वार्ड क्रमांक 9, 16, 17 मध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री काकासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी भव्य प्रचार फेरी काढण्यात आली. ही प्रचार फेरी मेस्त्री गल्ली, रावण गल्ली, बेल्लतबोळ, लोणार गल्ली, कोरवी गल्ली, जिजामाता चौक, चव्हाणवाडी, आडके प्लॉट, पावले गल्ली, जोशी गल्ली, चाटे मार्केट, साळुंके गल्ली, करत शिवाजी चौक येथे कॉर्नर सभा घेण्यात आली. याप्रसंगी जरार खान पठाण, किरण पाटोळे, पप्पू अण्णा चव्हाण यांनी आपले मत मांडले. आम्ही तुमच्या पाठीशी कायम आहे, हे तुम्हाला इथं ग्वाही देतो. येणाऱ्या 10 तारखेला जेव्हा आपण मतदान करणार आहे तेव्हा आपल्या काकासाहेब पाटलांचा क्रमांक आहे 1 नंबरला. ज्याप्रमाणे आपल्या या विधानसभा कॉन्स्टिट्युएंसीचा नंबर 1 आहे त्याप्रमाणे काकासाहेब पाटलांचा नंबर देखील 1 आहे. त्याप्रमाणे आपण 1 नंबरच्या समोरील जो हात आहे तिथं आपण बटन दाबायचं आहे. बटन दाबल्यानंतर साईडला एक स्क्रीन दिसते, त्या स्क्रीनवरती आपल्याला हातात चिन्ह दिसलं पाहिजे. ते बटन दाबल्यानंतर आपण त्या स्क्रीनकडे बघायचं, हातात चिन्ह दिसल्यानंतरच आपलं मतदान झालं असं समजायचं आपण. त्यामुळे आपण आपल्या काकासाहेब पाटलांच्या हाताला समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने तुम्ही विजयी करून द्या. जर ते इथून विजयी होऊन गेले तर ते आपल्याला सर्व सुविधा मिळणार आहेत, ज्या आपल्याला गॅरंटी कार्ड स्वरूपात तुमच्या घरोघरी आम्ही येऊन देऊन गेलो आहे. त्यावरती माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सही आहे, होणाऱ्या मुख्यमंत्र्यांची त्यावरती सही आहे. त्यामुळे ते कार्ड असंही कुठलंही साधं कार्ड तुम्ही समजू नका, त्या सुविधा आपल्याला 1/7/2023 पासून मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी काकासाहेब पाटलांनाच मत टाकून त्यांना विजयी करा. त्यांचं 1 नंबरचं त्यांचं नाव आहे, त्यांचं चिन्ह आहे हात. सगळ्यांनी लक्षात ठेवा, हात हात आणि हात. काकासाहेब पाटलांचा विजय असो. इस शोषण को रोकना है, इस अत्याचार को रोकना है तो हमारे पास शिवाय काकासाहेब पाटील जी के और कोई पर्याय नहीं है, और कांग्रेस पक्ष के सिवा हमारे पास कोई पर्याय नहीं है. हम सब लोग जानते हैं कि आने वाले समय में कांग्रेस पार्टी कर्नाटका में सरकार बनाने जा रही है, और अगर इस सरकार में हम लोग हमारा प्रतिनिधि माननीय काकासाहेब पाटील जी को भेजते हैं तो हमारे क्षेत्र का कल्याण हो सकता है, यहाँ पर बहुत सारा विकास हो सकता है. और इस विकास को बनाने की जिम्मेदारी, इस विकास को बढ़ाने की जिम्मेदारी अगर किसी के हाथ में है तो ये स्वाभिमानी जनता के हाथ में है, वोटर्स के हाथ में है. साथियों, हम लोग जानते हैं हमारे नेता के ऊपर किस तरीके से आरोप लगाए गए, किस तरीके से उनका छल किया गया. जिन लोगों को माननीय काकासाहेब पाटील जी ने नेता बनाया आज वही लोग चंद टुकड़ों के खातिर बिक कर आज उनका अपमान कर रहे हैं. अगर ऐसे बिकाऊ लोगों को सबक सिखाना है तो काकासाहेब पाटील जी को ज्यादा से ज्यादा वोट देकर जिताना होगा. हम लोग जानते हैं कि काकासाहेब पाटील जी ने एक पत्थर फोड़ने वाले से लेकर एक भाजी बेचने वाले को तक प्रतिनिधि बनाकर दीपानी नगर पालिका में भेजा, और वहां पर वो नगर सेवक बने, नगर अध्यक्ष बने. मगर आज वही लोग हमारे नेता के ऊपर सवाल करते हैं चंद पैसों के खातिर. क्या ऐसे लोगों का साथ हम लोगों को देना चाहिए? मैं आपसे पूछता हूँ, क्या ऐसे लोगों का साथ हम लोगों को देना चाहिए? क्या आज माननीय काकासाहेब पाटील को हमारी जरूरत है तो क्या ऐसे समय में हम लोग काकासाहेब पाटील जी का हाथ छोड़ने वाले हैं क्या? छोड़ने वाले हैं क्या? तो मैं आपसे रिक्वेस्ट करता हूँ 10 तारीख को हम सब लोग माननीय काकासाहेब पाटील जी को वोट करेंगे और उन्हें बहुसंख्यक मतों से जिता कर लाएंगे, और आने वाले समय में हमारा नेतृत्व करने की जिम्मेदारी उनके ऊपर देंगे. ज्यादा कुछ बोलना नहीं चाहता, आप सब लोग जानते हैं, आप सब लोग समझदार हैं. कांग्रेस पार्टी ने गारंटी कार्ड दिया है कि नहीं दिया है? गारंटी कार्ड के ऊपर जो फैसिलिटी, जो सहूलतें आप लोगों को मिलने वाली है, क्या उसके बारे में आप लोग जानते हैं? यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री राजेश कदम, माजी नगराध्यक्ष राजेंद्र उर्फ पप्पू अण्णा चव्हाण, माजी सभापती बबन अण्णा घाटगे, माजी सभापती चंद्रकांत पाटोळे, धनाजी निर्मळे, सव श्री नंदकुमार कांबळे, संजय माने, जरार खान पठाण, रवींद्र मोरबाले, किरण पाटोळे, विकास जाधव, शेखर शेळके, रवी श्रीपानवर, सागर मातुकडे, अजित भोकरे, किरण वागळे, अजित पाटील यांच्यासह सर्व काँग्रेस कार्यकर्ते महिला व मोठ्या संख्येने उपस्थित होते. काकासाहेब पाटलांचा जय असो.